नमस्कार तर आज आपण पाहणार आहोत एकोणतीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजीच्या चालू घडामोडी राजस्थानच्या करोली धोलपूर जिल्ह्यातील व्याघ्र प्रकल्प हा देशातील कितवा व्याघ्र प्रकल्प असणार आहे चोपन्नावा केंद्रीय निवडणूक आयोगाने कोणाची निवड नॅशनल आयकॉन म्हणून केली आहे सचिन तेंडुलकर केंद्रीय निवडणूक आयोगाने सचिन तेंडुलकरची किती वर्ष करारावर नॅशनल आयकॉन म्हणून निवड केली आहे तीन वर्ष करारावर वाहनाच्या रस्ता सुरक्षा मानकामध्ये सुधारणा करण्याच्या उद्देशाने देशातील स्वनिर्मित पहिला क्रॅश चाचणी उपक्रम भारत एन कॅपची सुरुवात कोणाच्या हस्ते झाली नितीन गडकरी स्वदेशी वाहन सुरक्षा प्रणाली भारत एन कॅप उपक्रमात किती टनापर्यंत वजनाच्या मोटारीची क्रॅश चाचणी घेण्यात येणार आहे तीन पॉईंट पाच टनापर्यंत वजनाच्या स्वदेशी वाहन सुरक्षा प्रणाली भारत एन कॅप देशात कधीपासून लागू होणार आहे एक ऑक्टोबर दोन हजार तेवीसपासून भारतीय परराष्ट्र सेवेतील अधिकारी डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे यांच्यावरील आधारित कोणत्या माहितीपटाला हाँगकाँग चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट प्रेरणादायी चित्रपट पुरस्कार जाहीर झाला आहे पासपोर्ट मॅन ऑफ इंडिया भारताचा आर्थिक विकासाचा वेग एप्रिल ते जून तिमाहीत किती टक्के राहील असे इकरा या पतमानांकन संस्थेने जाहीर केले आहे आठ पॉईंट पाच टक्के जागतिक स्तरावर भारतीय वाहन बाजारपेठ कितवी सर्वात मोठी वाहन बाजारपेठ बनली आहे तिसरी जागतिक नेमबाजी स्पर्धेत भारताच्या अमनप्रीत सिंगने कोणते पदक जिंकले सुवर्णपदक भारताच्या अमनप्रीत सिंगने जागतिक नेमबाजी स्पर्धेत किती मीटर स्टँडर्ड पिस्तूल प्रकारात सुवर्णपदक जिंकले पंचवीस मीटर जागतिक नेमबाजी स्पर्धेत भारताच्या महिला संघाने पंचवीस मीटर स्टँडर्ड पिस्तूल प्रकारात कोणते पदक जिंकले कांस्यपदक महाराष्ट्र राज्यातील कोणत्या शहरात झिका विषाणूचा पहिला रुग्ण आढळून आला आहे मुंबई आणखीन अशाच माहितीसाठी तसे नेहमी अपडेट राहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब नक्की करा तसेच हा व्हिडिओ आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करायला विसरू नका